टू शो म्हणजे आज जे आज पणजेच्यान मुद्दम हांगा आयलो. आमी कालूय पळयले एरा फेरी पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री. आज तुमकां हांव दाखयता आमचो मिनिस्टर फॉर एनवायरमेंट अँड फॉरेस्ट, मिनिस्टर फॉर इलेक्ट्रिसिटी हांचे कारनामे. खूब आसा, सुरवात करया. पॅन्डेमीक जालो 2 वर्सां. 2 वर्सां आमी पळयले गोंयकारांनी आपल्यो जमनी विकल्यो, गाडयो विकल्यो, घरां विकली, कितें आशिल्लें नाशिल्लें तें विकले. आनी नॅशनल इंडेक्स जर पळयलो जाल्यार दर 3 मनशां मदीं आज 2 गोंयकार बेकार आसा. हो डेटा सेंट्रल गव्हर्मेंटाचो आसा. जो 50% आसलो डेटा, जो 50% अनएम्प्लॉयमेंट आसलो तो आज नियरली 75% जाला, हायेस्ट इन द कंट्री. बेरोजगारी, महामारी, करप्शन हे चलता आसतना एक विशिश्ट क्लास आसलो गोंयान. खबर आसा तुमकां तो क्लास खंयचो? तो पॉलिटिकल क्लास. आमचे पॉलिटिशियन्स, आमचे मिनिस्टर्स, आमचे MLA जे भारतीय जनता पार्टीचे आनी सरकाराचे पार्ट आशिल्ले, हो विशिश्ट क्लास जो आसा पळय तो विशिश्ट क्लास भयंकर पयशेकार जालो. स्पेशली आमचो एनवायरमेंट मिनिस्टर आनी इलेक्ट्रिसिटी मिनिस्टर आसता जे एफिडेविट जर पळय ताणें स्वता दाखयलें ते बिफोर इलेक्शन कमिशन, 1 लाख पर म्हयनो ताजो इनकम आसतालो 2016-17 ताज्या रिटर्न्सा प्रमाणे. आज 25 लाख पर मंथ ताजो इनकम आसा. 20 हे प्रोजेक्ट आमच्या गोंयच्या भल्या खातीर आसा. ह्या फटींगपणान आमकां ताणी फटींगपणां करून दाखयली. जेन्ना आमी पळयले की एनवायरमेंटलिस्ट जे आसा हे कितें बोळा घालता, तूं वचून तरी पळया म्हणून. आमी जेन्ना स्वता मोल्या गेले, जेन्ना आमचे सेसिलबाय मोल्या गेले, जेन्ना अलिना सारखे आमच्या आज जे आमचे बरोबर आसा पूण ते खुद्द BJP आशिल्ले तांणी जेन्ना पळयले, हे सगळे पळोवपाक जेन्ना आमी मोल्या गेले तेन्ना म्हाका दिसता ह्या मिनिस्टरांक, ह्या सरकाराक लज दिसपाक जाय की ताणें ह्या तामनार प्रोजेक्टाच्या नांवान, ताणें रोड वायडनिंगाच्या नांवान आनी ताच्या डबल लेनिंगाचेर गोंय डिस्ट्रॉय करपाक तुमी चल्ल्या. आनी हे फक्त एकाच गोश्टी खातीर. करप्शन, करप्शन, करप्शन डायलॉग आयकलो तुमी. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. आमचे सरकार फक्त एकूच गोश्ट करपाक जाणा. आमचे मिनिस्टर, आमचो एनवायरमेंट मिनिस्टर, आमचे इलेक्ट्रिसिटी मिनिस्टर आनी बाकीचे मिनिस्टर, आमी सगळी तरेची स्कॅमां पळयली. आनी हो एनवायरमेंट मिनिस्टर जाचे आज 25% इनकम वाडला, आज तांचे बॉसा कडेन कितले आसतले पळयात तुमी. चीफ मिनिस्टराची वेल्थूय कटली, एफिडेविट अजून येवना, येतलें, कळटलें. आनी तुमकां कळटलें आमच्या प्रत्येक मिनिस्टर आनी MLA गोंयान आसा तांची जशी गोंयच्या लोकांची परिस्थिती भिकाऱ्या पास जाल्या तेन्ना हे लोक गब्बर जाल्ले आसा. तांचे एक झोपडी आसा म्हणून कळ्ळें आमकां. जशी ओळगो आसा पळय ते मेन्शन जाला पळय, तशें आमकां सांगलें तो सामको गरीब म्हणून मिनिस्टर. कित्याक जेन्ना आमचो सत्येंद्र जैन बाबू गोंयां आयलो, आमचो इलेक्ट्रिसिटी आम आदमी पार्टीचो दिल्लीचो, आनी सांगलें की गोंयच्या लोकांक जेन्ना गोंयची बजेट 1 लाख पर पर्सन पर वर्साक आसा, 1 लाखा चडूच आसा, आनी दिल्लीची बजेट 40,000 आसा, अशा वेळार दिल्लीन 70% जे लोक आसा तांकां जर विजेचें बील येना तेन्ना गोंयकारांक आमी सांगलें, आमी तांकां सांगलें की गोंयांत तुमी 24 वरां वीज दिवपाक शकता, 24 वरां लायट दिवपाक शकता. कित्याक तुमी फेल जाल्या? कित्याक रस्त्यावयली LED पॅटर्ना? कित्याक अंडरग्रावंड प्रोजेक्ट अजून कंप्लीट जावना, अंडरग्रावंड केबलिंग? आनी तुमकां तामनाराची गरज कित्याक पडटा? हे जेन्ना आमी प्रश्न केले तेन्ना हो एरोगंट एनवायरमेंट मिनिस्टर, एरोगंट म्हणटा हांव ताका, कारण तो अशें अशें पेपर हालयतालो, ना आमी गोंयांक फ्री वीज दिवपाक शकनात, ना आमी गरिबांक फ्री वीज दिवपाक शकना, शक्यच ना. आमी सांगलें प्लॅन दिता, आमी दाखयता तूं कशी दिवपाक शकतली. एरोगन्स हॅज टेकन ओवर दीस गव्हर्नमेंट. म्हणून ताची जी झोपडी आसा म्हणून आमकां सांगली पळय कुडचडच्या लोकांनी, ती एकदां पळोवन वचा म्हणून सांगली. म्हणून आज पणजेच्यान आज मुद्दाम म्हणलें की कुडचड्यार येवया. झोपडी पळयली आमी, इतली सुंदर झोपडी गरिबाची आ सामकी. 3 कोटी पर इयर इनकम दाखयला, हत्तीचे दात ते, हे मेन्शन पळया. हे सत्य आज आमच्या मिनिस्टरांचे, एनवायरमेंट मिनिस्टराचे एनवायरमेंट डिस्ट्रक्शन पळया. लस दिसपाक जाय ह्या हलकटांक, लस दिसपाक जाय ह्या सरकाराक, लस दिसपाक जाय आमच्या एनवायरमेंट मिनिस्टराक.
जाने गोयचे एनवायरमेंट वाचोपाक जाए ताजी जतन करपा जाए तो हे करता करप्शन करात रे पण गोयची दाईज गोयचे एनवायरमेंट तरी सोडात हे पळयलात तुम्ही हे किदे किल्लो मेंशन ऑफ आर पुअर एनवायरमेंट मिनिस्टर एंड इलेक्ट्रिसिटी मिनिस्टर वेरी पुअर इज कारण गोयकारांना लाईट दिवपाक शकना तो फुकट गरीब जातले गोय गोयची बजेट असा बजेटरी प्रोविजन असा आणि हे जर आम्ही गोयकारांक जर गोयकारांचेच पैसे दिले जाल्यार गरीब जातलो न्ही गोय दॅट इज देअर एरोगन्स पळयात फाटल्यान किल्लो बांदपाची तयारी चालू असा कंप्लिटली हिल कटींग कंप्लिटली डिस्ट्रॉयड एनवायरमेंट हे उदक ही रिवर हे सरकाराक दिसना आणि तो सांगता की गोयकारांक जो हक्क असा तो गोयकारांचो तुका दिवपाक तुका दिसता की गोयच्या सरकारा कडेन पैसे ना हे कित्याक चल्ला कित्याक तुम्ही गोय विकूंक काढला रे कित्याक तुमच्या 25% वा तुमचे इन्कम वाढता आणि गोयकार जो जो आज रस्त्यार आयला तांकां जोपा खावपा दुरापास जाल्या जॉब स्कॅम चलयल्यात तुम्ही तांचे तुमकां मात्तूय पडून गेले ना तेन्ना ह्या लज नाशिल्ल्या सरकाराक म्हाका एक विचारपाचे आसा हाचे उत्तर दियात ह्या गोष्टीचे उत्तर दियात लोक जाब विचारतले तुमकां तुम्ही मोले डिस्ट्रॉय केलेच तुम्ही अख्खे गोंय विकूंक काढला आणि गोंय असे डिस्ट्रॉय करपाक काढलात आज आम आदमी पार्टी आमकां सर्टिफिकेट आली प्रामाणीकपणाची आणि ती सर्टिफिकेट कोणा कडल्यान आयली आमकां ती सर्टिफिकेट आयली खुद्द मोदीच्या सरकारा कडल्यान ईडीच्यो रेड केल्यो इन्कम टॅक्साच्यो रेड केल्यो सीबीआयच्यो रेड केल्यो आमच्या इलेक्ट्रिसिटी मिनिस्टराचेर केली सीएमाचेर केली पार्टी ऑफिसाचेर केली आतां कांयच आयलें ना कारण हो जो आम आदमी पक्ष आसा हो प्रामाणीक आसा म्हाका म्हायती मेळ्ळ्या की आतां म्हजे सोदता कितें तरी मेळटा काय म्हणून चॅलेंज करता मारून दाखयात रे पळया तुमच्यान कितलो दम आसा तो आनी आमच्यान कितलो दम आसा तो अमित बाब आतां तुमी सावड्डे आयिल्ले बंगल्याचे तुम्ही हाजेर तात्पुरती चौकशी केल्या तातूंत भितर तांच्यांनी जी खरी परमिशनां घेनासतना हें काम चालू केलें म्हणटा तुमी हें पळय रे ही परमिशनां दिवपाची काय ना ती सांग म्हाका तूं परमिशनां फ्रॉडान कित्याक आमी ओल्ड गोवा पळयले ओल्ड गोवा परमिशनां नाशिल्ली मागीर आमचो टीसीपी मिनिस्टर म्हणटा ती आमच्या कोण तरी फ्रॉडान दिली फ्रॉडान गोंयान कितेंय करपाक जाता सो हाका परमिशनां सुद्दां आसत जाल्यार तें एक फ्रॉड आसतलें हें कशें दिवपाक शकता रे ही नदी मरे हे झाडां कापले पळय रे फॉरेस्ट आरटीआय बी कितें मागिल्लो व्हिडिओ कसलीच गरज ना रे देव आसा हे आमकां देवान दाखयलां हे हांगच्या लोकांनी दाखयलां हे तूं पळय ही सगळीं झाडां ग्रीनरी पळय आनी मदीं तांबडो पॅच ना तुमी आरटीआय बी कितें मागला आरटीआय आमचो आतां सगळे मागतले सगळे प्रोड्यूस करतले हे जे खोटारडेपणां आसा पळय ही उघड जावपाक जाय रे हे लिपून लपून छपून जे करतात ते न्ही ते उघड जावपाक जाय हे जर करप्शन आसा तूं पळय मरे हे हाका परमिशन खंयच्यान दिवपाक शकता अशें डिस्ट्रक्शनां तुमी सामान्य लोकांक परमिशन दिता तीच परमिशन ओल्ड गोवाय दिल्ली तीच परमिशन अशी फ्रॉड करून दिल्ली तो मिनिस्टर आसा आणि खुद्द एनवायरमेंट मिनिस्टर आसा ताजेर आज रिस्पॉन्सिबिलिटी आसा गोंयचे सैम राखपाची आज तो तामनाराच्या नांवान थंय मोले डिस्ट्रॉय करपाक वतालो आज तो डबल प्लेनिंग आणि रस्ते वायडनिंग करपाक आशिल्लो आरे कितें चल्लां लज दिसपाक जाय आमच्या सरकाराक आमच्या मंत्र्यांक आणि बाकीच्याय मंत्र्यांक हांव एकूच गजाल सांगपाक सोदतां प्रामाणीकपणाक ह्या फाटी वोट दिया जाल्यार गोंय बदलतले ना जाल्यार हे तुमचे फ्युचर ऑक्सिजन म्हणून लोकांक मारले कोविडाच्या टायमार फाल्यां ब्रीथ करपाक आमकां ऑक्सिजन मेळचें ना झाडां फायल कंप्लेन वी वील इन्क्वायर वी वील फायंड आउट एव्हरीथींग एन एव्हरीथींग पॉसिबल आमी व्हिडिओही तुमकां प्रोवाइड करतले ह्या गोष्टीचेर सगळे मेळटले तुमकां जे व्हिडिओ आसा ते पळयत जाल्यार तुका डिस्ट्रक्शन हांगा कशें चल्ला ते कळटले आज गुगल बी आसा रे आज टॅक्नोलॉजी इज बिकम व्हेरी पावरफूल वी वील प्रोवाइड एव्हरीथींग टू शो हाव द एनवायरमेंट मिनिस्टर हू इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग द एनवायरमेंट ऑफ गोवा इज डिस्ट्रॉइंग द एनवायरमेंट इन द नेम ऑफ करप्शन इन द नेम ऑफ द प्रोजेक्ट्स विच आर नॉट रिक्वायर्ड फॉर द स्टेट ऑफ गोवा आणि हांव आज कन्विक्शनांतल्यान परतें एकदां सांगूंक सोदतां तुमीच जे फटींगपणां चलयल्या की एक टायमार अमित पालेकरान म्हणिल्ले की आमकां हे प्रोजेक्ट जाय म्हणून तुमी डेटा प्रोवायड केल्लो पब्लीक डोमेनान आनी तुमी दाखयल्ले गोंयकारांक फटींगपणां दाखयल्ली तुमी वेबसायटीचेर तुमच्या पब्लीक डोमेनान जे जे डॉक्युमेंट आशिल्ले ताजेर की हे गोंयकारा खातीर बरें म्हणून तेन्नाच आमी गोंयकार जेन्ना स्वता थंय वचून पळोवपाक लागले तुमी कॉरिडॉर डिस्ट्रॉय केला तुमी एन्टायरली आय गो फॉर ट्रॅक्स आमी थंय पळोवन आयले ना पाप रे त्या जनावरांचे आमच्या गोंयकारांचे आनी सगळ्यांचे कितें चल्लां निलेश बाब आय थिंक इट्स टायम यू गो होम दीस इज नॉट वॉट यू आर एक्सपेक्टेड टू डू दीस इज नॉट फॉर गोवा
अमित बाब आता इतली तेप जाले काय झाडे मारली ते म्हणटा तुम्ही, पण तुम्ही आता इतली तेप इलेक्शन टायमारच हो इश्यू कित्याक घेतलो? पयतले तेप चार्ज असले तुमकां इश्यू घेवपाक? काम जे गडबडीन फाटल्या दोन तीन महिन्यांच्या स्पीडीन चालला पळय, हे फाल्यां कोणाक खबर ना, हे दमे सुपेर उस्तम कशे हांगा कितें बोर्ड मारता अशें मारता आनी खंय हांगा आतां म्हाका सांग हांगा खंय बोर्ड आसा? एज पर टीसीपी यू आर रिक्वायर्ड टू प्रोवायड ऑल द लायसन्स परमिशन्स बोर्ड आउटसायड, दिसना? टीसीपी मिनिस्टर तुमच्या कोणच्या रावता, ताका हो प्रश्न विचारा, ताजे हांगा लोक आयले काय म्हणून हांगा बोर्ड पळोवपाक? टीसीपी आसा हांगा, तुमकां दिसता खंय हांगा? इज इट नॉट द रिस्पॉन्सिबिलिटी एन द लॉ टू प्रोवायड द बोर्ड शोईंग दॅट द परमिशन दॅट दे हॅव? प्रश्न मरे हो तांकां विचारपाक जाय, आमी विचारना. प्रश्न तूं म्हाका विचारता जेन्ना हांव दाखयता तुका ताणें इलिगल कितें केलें तें. प्रश्न तूं म्हाका विचारता तेन्ना कायदो सांगता की हांगा बोर्ड आसपाक जाय शोईंग ऑल द परमिशन दॅट हॅव बीन ग्रांटेड फॉर दीस पर्टिक्युलर प्रोजेक्ट. हे बोर्ड खंय? कायदो आमकां वेगळो, कायदो सामान्य मनशांक वेगळो, कायदो लोकांक गोंयकारांक वेगळो, आनी कायदो मिनिस्टरांक वेगळो. कितें हें? आज टीसीपी मिनिस्टरांनी हें सांगपाक जाय की हाजेर ताणें कितें एक्शन घेतलें काय म्हणून. पळय रे मेन्शन येते येते फाटल्यान दिसता तें म्हाका सांगलां ताचें ड्रायव्हराचें घर म्हणून. कितें चल्लां गोंयान? अमित बाब आतां कॅन्डिडेट आसलेलो गॅबी बाब हांगासर, ताकाय खबर ना हे बद्दल कांय? ते कळटा तेन्ना तुमकां दाखयता न्ही? पयलींच्या कांय खबर नासलेलें. ही सगळी धापून रे, ही दोळ्या फाटल्यान ही कळटा केन्ना? जेन्ना तुका डिस्ट्रक्शन वाडलें पळय दिसता, हळू हळू काळखान करप सगळें करप. आज दिसला यश, आज स्टेज पळय तूं हाजी, हळू हळू प्रोग्रेस जाल्या. हे पळय इलेक्शनाच्या निमतान आसूं नाल्यार कसल्या निमतान आसूं, जर तुमकां आमी करप्शन सरकाराचे जर उघड करता न्ही जाल्यार ते गोंयच्या भल्या खातीर, इतलें लक्षांत दवरात. अमित गोंयकारांनी समजून घेवपाक जाय. यू आर द सीएम फेस फॉर गोवा. ओके, सेकेंड तुमचो गॅबी हांगच्यान इलेक्शन कॉन्टेस्ट करतलो. आतां तुमी कुडचड्यार आयिल्ले आसा, बारीक बारीक मुद्दे घेवन तुमी मुखार सरतात. सो कुडचडेचे जनतेक सांगपाक कितें सोदतात? अरे हांव फूल गोंयच्या जनतेक सांगपाक सोदतां की हांव सीएम फेस आसूं नासूं फरक कांय पडना, हांव गोंयच्या लोकांचो आज फेस जावन आसा. आज गोंयच्या लोकांचे जे प्रत्येक कानाकोपऱ्यांत जे प्रॉब्लेम आसा ते आमी समजून घेतले. सकाळी हांव गेल्लो मया कॉन्स्टिट्युएन्सीन, मयेचे आमी प्रॉब्लेम पळयले. इतलेशे रस्ते कांय डेव्हलपमेंट ना, उदक तांकां 24 वरां. आमी सगळ्या फूल 7-8 पंचायतीन वचून आयलो हांव, येतना भाजी पाव खायला थंयचो. इतलो सुंदर तो गांव रे, पूण ताजेय कांय डेव्हलपमेंटाचे नांव ना. मायनींग बेल्ट, तांचे मायन तुमी मिनरल काडले पूण तांकां परत कितें दिले? आज कुडचड्यार कितल्या वर्सांनी डांबर चलता रस्त्यार? 5 वर्सां पडिल्लो डांबर. आज पळयले चकचकीत फक्त एक लेयर घालता येदो असो कार्पेट, पूण रस्ते ते कार्पेट इज अ कार्पेट लायता पळय लिपस्टीक आनी लाली, हो सरकाराची लिपस्टीक आनी लाली लोकांक दाखोवपाक की हो आमचो डॅव्हलपमेंट म्हणून. येतना अटल सेतू वयल्यान आयलो, हाफ पेज एड दिता अटल सेतू इज आर अचिव्हमेंट म्हणून. आज ताजेर पडिल्ले खड्डे तुमी पळयल्या, ताजो ते आर्म्स आसा थंय पळयल्या, अजून वर्क इन प्रोग्रेस म्हणून दाखयता. कुडचडेचे आतां ताणें म्हाका सांगपाक जाय, तो लोकल हांगा आसा. कुडचड्याचे प्रॉब्लेम प्रत्येक ताणें समजून घेतल्या. आमी कुडचड्यार येत आसा, कुडचड्यार वेगवेगळे विशय आसा. तुमी सांगा तांकां, म्हाका दिसता ट्रकांचे इश्यू आसा, एक्सिडेंट प्रोन झोन आसा. आमी सगळे डिस्कशन केले तेन्ना आयिल्ले. तूं सांग, खबर नासलें हे चलताले म्हणजे पयली एक्शन घेवपाक इलेक्शन टायमार इश्यू घेता अशें? पयलीं आमकां खबर ना कितें खंयचे वाटेर पडना, आमी भोंवता ते सायडी सारके कॉर्नर ऑफ द कॉन्स्टिट्युएंसी पडटा. आनी दुसरी म्हणल्यार हांव गेले वर्सा गोंयांत कोळसो नाका ह्या ग्रुपांत आमी काम करताले, आनी आमी बाजारांत रस्त्यार पेंट मारलो म्हण गोंयांत कोळसो नाका म्हण ह्याच निलेश बाबान आमचेर FIR रजिस्टर करपाक ऑर्डर मारली. पयली म्युनिसिपालिटीक सांगले आनी मागीर तेणी करूं ना म्हण कंप्लेंट PWD म्हाजेर FIR रजिस्टर करून आतां म्हाजेर कोर्ट चलता. जर हांवें फक्त पेंट रस्त्यार मारला आनी म्हाजेर FIR जाल्यार इतलीं झाडांचें डिस्ट्रक्शन केलां ताचेर कितें करपाचें? हो एक प्रश्न आसा. आनी हील कटींग दिस वायोलेशन ऑफ आतां आमचे जे नोटिसेक आयिल्ले आसा, वी आर गोईंग टू टेक ऑल लिगल स्टेप्स. कितें करपाचें तें आमी स्टार्ट करतले आतांच्यान. RTI बी गेल नाशिल्ले? RTI दिता कोण? खंयची डिपार्टमेंटा निलेश काब्रालाचे अगेन्स्ट RTI दिता सांगा तुमी? रायट आसा न्हू? RTI चे रायट आसा आनी ते कांय जावना म्हणून आदमी पार्टीन सोडून दिवपाचे. आम आदमी पार्टीची रिस्पॉन्सिबिलिटी आसा. हांव परत सांगता तुका, बेटर लेट दॅन नेवर. इफ यू हॅव सीन इट टुडे, वी आर गोईंग टू शो इट टुडे. इफ यू आर गोईंग टू शो इट टुडे, वी आर गोईंग टू शो इट टुमोरो. वी आर गोईंग टू बी विथ पीपल ऑफ गोवा. आनी आमकां हे आमकां एक गॅरंटी दिता हांव गोंयकारांक. आज जेन्ना हांव रस्त्यार आयलां हे गोश्टी सगळ्यो दाखोवपाक गोंयांक, ही चुकी जेन्ना गोंयांत गोंयकारांची आसा पळय ती दाखोवपाक, ती दाखयत रावतली आमी. फाटल्यान कितें जालां ती हिस्ट्री, लेट्स नॉट टॉक अबाउट हिस्ट्री, लेट्स टॉक अबाउट प्रेजेंट, लेट्स टॉक अबाउट फ्युचर ऑफ गोवा. अमित पालेकर आसा ते कुडचड्या वयले सगळे हिलकटींग पळयतलो. गोंयची हिलकटिंगा पळया आमी सगळी, गोंयची प्रत्येक एनवायरमेंट डिग्रेडेशन आमी पळया आनी दाखोवन दिवया लोकांक. थँक्यू. कुडचड्याची कितें म्हणटा? उलय ओल्ड गोवाचे केला सगळी. आमी आख्खे गोंयभर आमी प्रोटेक्ट करपाक आमी चयताय न्हू,
ताका लागून आमी आतां गोंयां आमगे आम आदमी पार्टी भायर सरलो आहा आनी आमी फूल स्विंग काम करतली. आयज पासून हेच काब्रालान मुगे घरा समोर रावन तो जे मेरेन जिकला तेदोण लागलो तो म्हाका सतावपाक खूब म्हाका त्रास केले. आमच्या पर्सनल मॅटरान तो पडलो आहा. मुगे घरा भितर तेणे फातर बांदला, तेजे न्याय जालो ना. अन्याय करीत आहा तो. 28 वर्सां म्हजी घरा फॅमिली रावता, ते फॅमिली तेणे सांगला भाडी दिवपा गरज ना, लायटी बील दिवपा गरज ना, नळा बील दिवपा गरज ना, आपूण चयतलो कित कोताय ती आमी. हा आनी इनडायरेक्टली तेणे हांव जेन्ना हांव हितून ना हितून म्हणटा हांव कावन्सिलर ना तेन्ना तेणे इनडायरेक्टली तेंकां लायट कनेक्शन दिवपा हें केलें, मुन्सिपालिटीन अप्लाय केलें. आतां मुन्सिपालिटीनी आमकां स्टाफ सगळो अडकोताय, आमकां बरो लोक अडकोता, तेणे आमकां कळयलें हो लायट तेंकां डायरेक्ट दित म्हूण. मुगे घरा 28 वर्सां फॅमिली रावता, ते फॅमिली घेवन तो म्हाका हॅरसमेंट करता. इतलें आमी सोसून आयज पॉलिटिक्सां येवपा आमकां रिजन म्हणल्यार हें हेणे म्हाका इतली 10 वर्सां MLA जायन सोतायलो हा आनी तो कित्याक रिवेंज घेता तेवूय बीन हांव तुमकां मिडिया सांगता. तुमी काब्राल सोतयता म्हूण पॉलिटिक्सां आयल्या लोक आनी आमचे हे कुडचडकार आमकां तांचे विजन बरें खबर आसा. हांगा मायनिंगाच्या नांवार खूब गजाली चलल्यो, हांगा मायनिंगाच्या नांवार म्हणून इतले पयशे आसूनय हांगा डॅव्हलपमेंट जालो ना. तुमी रस्ते पळयल्या आज कितले तेंपान डांबर पडला. हांव जितले फाटी येतालो तेन्ना हांव केन्नाच पळोवना डांबर पडिल्लो. सो ही जी फटींगपण आसा ती खंय तरी बंद जावपाक जाय. विजन वी वील पुट इट बिफोर पीपल ऑफ गोवा एन्ड इट वील यू वील फायंड इट विथ कुडचडे. पीपल ऑफ कुडचडे वील नो द विजन व्हेरी सून. वी आर working on everything that is affecting Kudchade, Goa and whole of national problems also which ultimately we are part of India. So sagale vision ami tumhi samajh dalla asa amche vision ani karat rahuya. Deo bare. Thank you. I think I am calling.